अरब निर्यातक्षम संतरा मौसम्बी नींबू सीताफल केली उत्पादक शेतकारी संघ व वनमाती नागपुर के संयुक्त विद्वान से वसंतराव नाइक मेमोरियल हॉल में विदर्भ के किसान व किसान उत्पादक कंपनियों के कार्यशाला का आयोजन किया गया था, जिसका उद्घाटन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हाथों किया गया। कार्यशाला में नितिन गडकरी द्वारा मार्गदर्शन किया गया। इस कार्यशाला में नितिन गडकरी द्वारा किसानों को मार्गदर्शन करते हुए कहा कि अपने फसल की क्वालिटी अच्छी होना जरूरी है। इसके लिए किसानों ने आधुनिक खेती पर लक्ष्य केंद्रित करना चाहिए, ताकि अंतर्राष्ट्रीय मार्केट में अपने फसल को अच्छा दाम प्राप्त हो पाए। रोल गडकरी, किसान व किसान उत्पादक FPO सब्सिडी के भरोसे न रहते हुए किसान खेती करे, साथ ही किसान खेती सब्सिडी लेकर भी प्रामाणिकता के साथ खेती करे। जल्द ही सिंधी और जालना में ड्राई पोर्ट बन रहा है, किसान जिससे अपनी फसल को एक्सपोर्ट कर पाएंगे। इसके लिए किसान अपने फसल की गुणवत्ता को सुधारे, ताकि अंतरराष्ट्रीय बाजार में फसल को दाम मिल पाए। प्रयत्न केला तर तुमच्या ज्या विहिरी आहेत त्याला 24 तास पाणी आलं आणि शेतातलं पाणी शेतात, गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि नदी नाल्यांचं खोलीकरण, या चार गोष्टी काही सामूहिक प्रयत्नातून, काही सरकारी योजनातून, काही NGOsच्या द्वारे आता वर्धा जिल्ह्यात पुष्कळ कामं आम्ही केली आणि त्या गावाचे प्रश्न सुटले, गरिबी दूर झाली, त्यामुळे विजेचा प्रश्न आणि दुसरा जलसंवर्धनाचा प्रश्न, दोन प्रश्न सुटले तर पाणी उपलब्ध होणार आहे। आणि पाणी उपलब्ध झालं तर त्याच्याकरता ड्रीप इरिगेशनचा उपयोग करून आणि हळू ग्रीन हाऊसमध्ये जाऊन आपल्याला चांगल्या प्रकारच्या क्वालिटीचं फळाचं फुलांचं भाज्यांचं उत्पादन कसं करता येईल याचा विचार केला पाहिजे। मी बोलू की नाही बोलू नये असा संकोच करत होतो, पण बोलूनच देतो। तुम्ही सगळेजण जेवढा भाजीपाला तयार करता त्याला 100% मार्क द्यायचं ठरवलं तर एखाद्याला 33% मिळतील, बाकी कोणी पास होण्याच्याही लायकीचे नाही अशी क्वालिटी आहे। आता मी याकरता हे स्पष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जगातल्या बाजारपेठेमध्ये पॅरिसमध्ये लंडनमध्ये भाजीपाला कसा आहे क्वालिटीचा बघायला जा, तिथली द्राक्ष कशी पाहिजे, संत्र कशी पाहिजे, निंबू कशी पाहिजे, काही प्रमाणामध्ये आहे, पण आपल्याला दोन सवयी जडलेल्या आहेत। पहिली सवय म्हणजे बिगार भरतीची, काही करा आपलं काहीतरी करून कोणाच्या माथे मारा, आणि दुसरं फ्रॉड करून सबसिड्या मिळवा, चोरी चकाटा करा, सरकारच्या सबसिड्या मिळवा, त्याला टोपी घाला, ह्या दोन धंदे करणारे हे आयुष्यात मोठे नाही होऊ शकत। प्रामाणिकपणाने काम करायचं, सबसिडी घ्यायची, शक्यतोवर सबसिडीच्या भरोशावर राहायचंच नाही, सबसिडी घ्यायची ती मिळत असेल तर घ्या, पण इमानदारीने चांगलं काम करा, यश अपयश होऊ शकते, चांगलं इमानदारीने काम केल्यावर अपयश मिळू शकते, पण शॉर्टकट नका मारू, त्यामुळे क्वालिटी उत्तम पाहिजे। आपल्या फळाची फुलांची भाज्यांची क्वालिटी अजूनही उत्तम नाही आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहाळ के साथ क्षितिज देशमुख BCN News नागपूर।